इयर टू इयर सेक्शन करून मागच्या केसांना रबर बँडनी बो करून घेणे आणि फ्रंटच्या केसांना आपल्याला क्रिम्पिंग करून घ्यायचं आहे, कारण की इथे माझ्या क्लायंटची केस पातळ होती आणि सध्या फ्रंटच्या हेअरस्टाईलसाठी आपल्याला क्रिम्पिंग करणे गरजेचे पण असते। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा, ज्यामुळे मी मोटिवेट तर होतच राहील आणि तुमच्या पुढे नवनवीन व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करत राहील।